नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजका नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती पाहणार तर विद्यार्थी मित्रांनो दहाव्या आणि बारावी बोर्ड परीक्षेबाबत जागी सर्वात मोठी या ठिकाणी बातमी आहे मोठा निर्णय ठिकाणी घेण्यात आलेल्या त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आहेत म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओवरती तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मिळणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलेलं आहे त्यावर तुम्हाला आत्ताच क्लिक आहे आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून दहाव्याने बारावी बोर्ड परिषदेत कोणतीही नवीन मिस नाही आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच खाली लाल बटनवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये राहील आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जर अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा कारण त्या ठिकाणी तुम्हाला दहावी आणि बारावी बोर्ड परिषदेत संपूर्ण स्टडी म्हटेल संपूर्ण पीडीएम मटेल आणि संपूर्ण अवेलेबल त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम ग्रुपला लेखन जॉईन झाले जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता आता प्रेक्षक संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑपरेटिंग केलेल्या प्रोपती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी कारण तुम्हाला आहे अभिचन तुम्हाला संपूर्ण खरी संपूर्ण चूक संपूर्ण पर्याय असेल संपूर्ण डेटाच्या ठिकाणी माहिती दिली असते तर बघा मित्रांनो लोकमत पेपरमध्ये ठिकाणी महत्त्वाची बातमी तुम्ही देखील डेटही पाहू शकता आज ठिकाणी महत्त्वाची बातमी तुम्ही बघू शकता सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या ठिकाणी बातमी कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या जण तुम्हाला लेखी संपूर्ण लेडीजच्या ठिकाणी माहिती देत असते तर बघा मित्रांनो बातम्या ठिकाणी आले की दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकणार तर बघा मित्रांनो दहावी आणि बारावीच्या परीक्षांना देखील जर बहिष्कार टाकले गेला तर बोर्ड परीक्षा ठिकाणी कशा होतील हा ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे तर बघा मित्रांनो अशंदा अनुदानित शाळांना पुढील टप्प्या शासन निर्णय पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदा मधील वेतन अनुदान वितरणाच्या ठिकाणी सूत्र लागू करणे त्रुटीपात्र शाळांना अनुदानासह पात्र घोषित करणे अघोषित शाळा व नैसर्गिक वर्ग तुकड्या अनुदाना स्पात्र पात्र करणे यासह सर्वच मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे आणि या मागण्यांची पूर्तता करा अन्यथा दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा देखील निर्णय शिक्षण समन्वय समितीने घेतलेला आहे तर बघा मित्रांनो आणखीन सांगणे सांगण्यात आले जर त्यांच्या ठिकाणी ज्या काही मागण्या असतील तुम्हाला मी सांगून दाखवल्या त्या जर मागण्या ठिकाणी मान्य झाल्या नाही तर दहाव्या आणि ज्या काही बोर्ड ठिकाणी होणार आहे तर त्यांच्यावर त्या मेडिकेने बहिष्कार टाकू असं त्यांनी मित्रांनो इशारा दिलेला आहे आता बघा प्रलंबित मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करूनही शासन ठिकाणी घेत नाही आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला पाहायला मिळणार आहे शिक्षक समन्वय संघाने प्रलंबित मागण्यांसाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याबाबतचे निवेदन नऊ फेब्रुवारी तुम्ही जर बघितलं तर नऊ फेब्रुवारी या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांना दिले होते तसेच राज्यातील सर्व विभागीय परीक्षा सुद्धा निवेदन सादर केले आहे येत्या अधिवेशनात प्रलंबित मागण्यांचा विचार करण्यात आला नाही तर राज्यातील सर्वच शाळा महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकणार असल्याचं शिक्षण समन्वय संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक मेडिक प्रोफेसर सदानंद यांनी या ठिकाणी कळवले आहे तर बघा मित्रांनो ठिकाणी स्पष्टपणे इशारा दिला आहे जर त्यांची काही मागणी असतील त्या जर या मान्य झाले नाही तर आम्ही या ठिकाणी धाप्याने बारावीच्या बोर्ड परीक्षेवरती बहिष्कार टाकू असं त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो जर दहाव्याने बारावीच्या बोर्ड परीक्षेवर जर या ठिकाणी बहिष्कार टाकले गेला तर दहाव्याने बारावीच्या बोर्ड पैशेत गेली कशा होतील हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे तर तुम्हाला काय वाटतं दहाव्याने बारावीची एक्झाम इथे घेतली पाहिजे की त्या ठिकाणी कॅन्सल केली पाहिजे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचे जर तुमचं मत असेल की दहाव्याने बारावीची एक्झाम इथे कॅन्सल केली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सव्याने बारावीच्या बोर्ड पैसे कॅन्सल केली पाहिजे आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की दहाव्याने बारावीची एक्झाम इथे घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा दहाव्याने बारावीची एक्झाम इथे ऑफलाईन झाली पाहिजे जे तुमचं मत असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचे रद्द केली पाहिजे की घेतली पाहिजे हे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा एकही बिनसुता कामाने सर्वांनी त्यांचं मत कमेंट बॉक्सम टाईप करून पाठवायचं आहे संपूर्ण बातम्या बातमीप्रमाणे ठिकाणी बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्या मित्रांना ठिकाणी महत्त्व सूचना अशी की विद्या मित्रांनो अनॅकेडमीतर्फे तुमच्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची ऑफर आहे ऑफर अस्या मित्रांनो जर तुम्ही अनेकेमीवरती कोणतेही सेप्शन घेतलं किंवा कितीही महिन्यासाठी सेप्शन जर घेतलं आणि त्या ठिकाणी तुम्ही जर एकेन कोड जर वापरला तर तुम्हाला अनेकेडी विद्यार्थ मित्रोनो वीस टक्के डिस्काउंट आहे अगं तुम्हाला या ठिकाणी फक्त दहा टक्के डिस्काउंट दिला होता पण विद्या मित्रांना तुम्हाला ठिकाणी वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच लवकरात लवकर अकॅकडे जाऊन कितीही महिन्यांचं किंवा विद्यामित्रो कोणत्याही कॅटेगरीमध्ये सेप्शन घेऊन घ्या फक्त एकन कोड वापरा तुम्हाला त्या ठिकाणी वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्ही एकेन कोड वापर डिस्काउंट मिळणार नाही ना ना म्हणून सर्वांनी लवकरात लवकर ह्या देखील घेऊन घ्यायचे ही ऑफर टिकिनी लिमिटेड कालावधीसाठी असणार आहे म्हणून सर्वांनी एकन आहे जेणेकरून जेणे सिप्शन घेताना वीस ना। टक्के डिस्काउंट दिली जाणार आहे ना याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंक वरती क्लिक करूनही तुम्ही सिप्शन घेऊ शकता त्यानंतर बघा मित्रांनो आणि एक मित्रपेडिके एक मेगा ऑफर आहे ऑफर अशी आहे जर तुम्ही अनेकांनी ती बारा महिन्यांचं किंवा किंवा त्याहून अधिक महिन्याचं लेखी सेप्शन जर घेतलं आणि जर तुम्ही त्या ठिकाणी एकीन कोड जर वापरला तर तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थ्यां दोन महिन्याच्या लेगीन फ्रीमध्ये सेप्शन दिली जाणार आहे म्हणून विद्यार्थ्यांप्रिणोनो सर्व विद्यार्थी लवकर लवकर बारा महिन्यांचं किंवा त्याहून अधिक महिन्याने सिप्शन घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा दोन महिन्याचे लेखी सप्शन दिली जाणार आहे आणि सेप्शन घेताना जर तुम्ही त्या ठिकाणी एकीन कोड वापरला तर तुम्हाला त्या ठिकाणी वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे म्हणून सर्वांनी लवकरात लवकर सप्शन घेऊन घ्यायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यानंतर बघा विद्यार्थ्यांना आणि एकमेकांनी काही महत्त्व बॅचेस लाँच करण्यात आले यामध्ये तुम्ही बघू शकता मेगापोल्स टाईम ऑल सब्जेक्ट प्रॅक्टिस बॅच ही बॅच विद्या ठिकाणी एकवीस फेब्रुवारी सुरू होणार आहे जर तुम्हाला या बॅचमध्ये जॉईन व्हायचे असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता आणि विद्यार्थी जर तुम्ही मिळते त्या ठिकाणी जर सप्शन घेतलं तर तुम्हाला या अकरावी आणि बारावीचे सप्शन या ठिकाणी फ्रीमध्ये देणार आहे म्हणून सर्वांनी लवकरात लवकर सप्शन घेऊन घ्यायचं याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि एक कोड जर वापरला तर तुम्हाला त्या ठिकाणी वीस टक्के डिस्काउंट दिली देणार आहे त्यानंतर बघा विद्या मित्रांनो या ठिकाणी दुसरी महत्वाची बॅच आहे ती म्हणजे द फायनल शॉट थर्टी डेज रिव्हिजन हे बॅच जर तुम्हाला जॉईन वायस असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि विद्या मित्रांनो ही बॅच सुद्धा या ठिकाणी एकवीस फेब्रुवारी स्टार्ट होणार आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यामित्रो अकेडमीतर्फे कोण बनेकर टॉपर या ठिकाणी सिरीज लॉन्च करून दिली या सिरीज मी तुमच्या संपूर्ण करून दिले जाणार आहे आणि विद्यार्थी यामध्ये तुम्हाला चांगला तुमचा अभ्यास झाला आणि या ठिकाणी जर चांगले रँक मिळाले तर टॉप थ्री जे काही रँकर असतील त्या ठिकाणी अनेक मी त्या ठिकाणी सर्टिफिकेट सुद्धा दिले जाणार आहे म्हणून सर्वांनी लवकरात लवकर या सिरीजमध्ये जॉईन व्हायचं आहे ही सिरीज तुमच्यासाठी विद्यार्थी फ्रीमध्ये असणार आहे म्हणून कोण बनेगा टॉपर यामध्ये तुम्हाला सहभाग दर्शन असेल तर तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता आणि फ्रीमध्ये जॉईन होण्यासाठी एकन कोड तुम्हाला डिक्णिनी वापरायचे तेव्हा तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता जर एक इन कोड वापरणार नाही तर तुम्हाला डिक्णिक जॉईन होता नाही होता येणार नाही म्हणून सर्वांनी एकेन कोड ड्रिकेने वापरणं कंपल्सरी आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवर सर्वांनी क्लिक करा आणि लवकरात लवकर या ऑफरचा फायदा करून घ्या तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा विद्यार्थी अशा प्रकारे प्रेक्षकांनी संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर या ठिकाणी विद्यार्थी तुम्ही जर बघितलं तर स्पष्टपणे इशारा देण्यात आला आहे की दहाव्याने बारावीच्या बोर्ड परिषदेवरती आम्ही या ठिकाणी बहिष्कार टाकू आता बहिष्कार का टाकला जाणार आहे तर त्यांची जे काही मागणी असतील त्या जर या ठिकाणी मान्य झाल्या नाही शिक्षण समन्वय समन्वय संघाच्या तर या ठिकाणी दहाव्याने बारावीच्या बोर्ड परीक्षेवरती आम्ही बहिष्कार टोकाचं त्यांनी सांगितलेलं आहे आता बहिष्कार अशा प्रकारे टाकलं जाणार तर त्यामध्ये विद्यंत्रणून जे काही शिक्षक असतील किंवा जे काही स्टाफ मेंबर असतील तर त्या ठिकाणी बोर्ड परीक्षेला उपस्थित नसणार किंवा विजयी शाळा इमारत असतील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार नाही अशा जे काही या ठिकाणी मित्रांनो त्यांच्या ज्या काही मागण्या असतील तर जर या ठिकाणी मान्य झाल्या नाही तर अशा प्रकारे ते बहिष्कार टाकणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहावं लागणार आहे की त्यांच्या मागण्या मान्य होत्या की नाही जर मागणे या ठिकाणी मान्य जर झाले नाही तर त्यांच्या बोर्ड परीक्षा ठिकाणी बोर्ड परीक्षा दिले याचा परिणाम काय होतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला वेडोवेळी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेवर संपूर्ण अपडेट देणार आहे तुम्हाला लाल अंकचं भेटून दिले त्यावरती सर्वांनी क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही नवीन नमिसणार नाही आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जुनी जॉईन झालं नसाल तर टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर काही डाऊट असेल बोर्ड परीक्षे संबंधात तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे बोर्ड पैसे डिग्री घेतली पाहिजे की रद्द केली पाहिजे हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचे एकही बिनपुक्तका सर्वांनी त्यांचं कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करला दिसू नका व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद